एक कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मागच्या दीड वर्षापासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांमधला किल्बिलाट हा थांबलेला होता मात्र सोलापूर जिल्ह्यातील हा किल्बिलाट आता पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरस हे नियंत्रणात आल्यामुळे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे त्यामुळं महापालिका तसेच ग्रामीण भागा हद्दीतील प्राथमिक शाळा आजपासून सुरू होत आहेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चार हजार तीनशे बत्तीस शाळा आजपासून सुरू होत आहेत मी सध्या उभा आहे सोलापुरातील दमानी शाळेमध्ये आपण जाणून घेऊया त्यांच्या शिक्षकाकडून नेमकी आणि काय खबरदारी घेतलेली आहे काय काळजी घेतलेली आहे मॅडम काय सांगाल तुम्ही नेमकं काय खबरदारी घेतली आजपासून शाळा सुरू होत आहे नमस्कार माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ पुणे संचलित दमाणी विद्यामंदिर ही सोलापुरातील नामवंत शाळा आहे गेली दीड वर्षापासून शाळा बंद होती शिक्षण चालू होतं ऑनलाईन पद्धतीने पण शाळा बंद होती आणि जो जिवंत संवाद होता तो कुठंतरी हरवल्यासारखा वाटत होता आम्ही सुद्धा तांत्रिक बनलो होतो तर त्या पद्धतीनं प्रथम तर मी शासनाचं आणि स्थानिक प्रशासनाचं अभिनंदन करेन की या मुलांना जिवंतपणे स्वतःला प्रगट होण्याची त्यांनी संधी दिली भलेही कोरोना येऊ देत किंवा काही येऊ देत त्याच्यावर मात करून ही विद्यार्थी आपलं शिक्षण अध्ययन अध्यापन चालू ठेव ठेवत आहेत तर शासनाने जे रूल्स आणि नियम अटी ज्या घालून दिलेल्या आहेत त्या सर्व नियमांचं अटींचं पालन आम्ही शाळेच्या सर्व स्थानिक प्रशासन आणि सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि नॉन टीचिंगचा स्टाफ आम्ही करत आहोत गेली आठवडाभर झालं आमची लगबग सुरू आहे सर्व शाळा सॅनिटाईज करून घेतलेली आहे शाळा जरी बंद होती तरी आमचं डेली आम्ही शाळेत येऊन उन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत असताना देखील शाळा आमची म्हणजे शिक्षक आम्ही येत होतो आणि ऑनलाईन पद्धतीनं घेत असताना देखील शाळा सॅनिटाईज होत होती नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या दीड वर्षापासून जो जिवंतपणा गमावलेला होता तो जिवंतपणा पुन्हा एकदा परत आलेला आहे ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा जरी संभाव्य धोका असला तरीसुद्धा सोलापूर प्रशासनानं या ठिकाणी शाळा सुरू करण्याला परवानगी दिलेली आपल्यासोबत काही लहान मुलं आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगशील मागच्या दीड वर्षापासून शाळेत यायला भेटत नव्हतं आज तुम्ही शाळेत येत आहे काय खबरदारी घेत आहे आणि आता कसं वाटतं शाळेमध्ये आल्या खूप छान वाटत आणि शाळेत आल्यावर आम्हाला मजा येते ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना मला मजा येते नक्कीच आपण बघू की ही लहान मुलांची जो उत्साह आहे जी मजा आहे ती त्यांच्या बोलण्यातून जाणवते मला तू काय सांगशील आता दीड वर्षानंतर शाळेत येत आहेस काय अनुभव आला काही नाही टीचर मस्त आता ऑनलाईनमध्ये काही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा तर कधी टीचर माईक ऑन करायला सांगायचे तर कधी मुलं कंटाळा करायचे आणि कधी माईक सुरू पण व्हायचा नाही पण आता तसं नाही आहे तर मुलांना पण मजा येते म्हणजे आम्हाला पण मजा येते आणि टीचर्सना पण मजा येते आम्ही सगळे नियम पाळतो टीचरनी सांगितल्याबद्दल तसेच मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे जेव्हा मित्रांना भेटलो तेव्हा जर असं बोला असं वाटलं पण हे नियम पाळावे लागणार आहेत त्यामुळे मग सोशल डिस्टन्सिंग पाळूनच बोलावं लागणार आहे नक्कीच आपण बघू शकता की कोरोनाचे सर्व नियम मग त्या ठिकाणी मास्क घालणं असू द्या सोशल डिस्टन्स असू द्या किंवा सॅनिटायझेशन करणं असू द्या हे सर्व नियम ही लहानगी मुलं कडेकोटपणे पालन आहेत आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा शाळांमध्ये जो हरवलेला किलबिलाट होता जो हरवलेला जिवंतपणा होता तो पुन्हा एकदा नव्यानं घुमत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय काल सनिले सांगेपांस सा विश्वभूषण लिमाए, साम टी न्यूज सोलापूर